नमस्कार मित्रांनो टेकवीत राहुल या चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओत आपण माहिती पाहणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभागात म्हणजेच रजिस्ट्री कार्यालयात प्लॉट अथवा जमिनीच्या खरेदीची नोंद केल्यानंतर सात बारा उतार्याला नाव लावण्यासाठी फेरफार करावा लागतो त्यासाठी तलाठी कार्यालयाकडे फेरफार करण्यासाठी अर्ज सादर करावा लागतो फेरफार करण्यासाठी अर्ज सादर करताना रजिस्ट्रीची प्रत त्यासोबत चालू सातबारा उतारा तसंच काही ठिकाणी सूची क्रमांक दोन त्यालाच इंडेक्स टूसुद्धा म्हणतात ती सादर करावी लागते मित्रांनो सूची क्रमांक दोन रजिस्ट्री कार्यालयातूनसुद्धा मिळविता येते मात्र ती प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक आहे त्यामुळे आपण आज या व्हिडिओत सूची क्रमांक दोन म्हणजेच इंडेक्स टू ऑनलाईन विनाशुल्क कशी मिळवायची याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो सूची क्रमांक इंडेक्स टू डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही या वेबसाईटला डायरेक्ट सुद्धा ओपन करू शकता मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटला खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ई सर्च हा पर्याय दिसून येईल या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन क्रमांकावरती विनाशुल्क सेवा म्हणून पर्याय या ठिकाणी दिसेल तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो एक नवीन अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन झालेलं दिसून येईल त्यानंतर या ठिकाणी क्लोदचं बटन दिलेलं आहे तर या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो वरती तुम्हाला या ठिकाणी दस्तनिहाय हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ई फिलिंग ई रजिस्ट्रेशन आणि रेग्युलर असे तीन पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील तर रेग्युलर या पर्यायावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो समोर जिल्हा म्हणून या ठिकाणी पर्याय दिलेला आहे तर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो जिल्ह्या अंतर्गत ज्या रजिस्ट्री कार्यालयामध्ये तुम्ही रजिस्ट्री केलेली आहे ते रजिस्ट्री कार्यालय तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे ते निवडल्यानंतर मित्रांनो समोर वर्ष म्हणून पर्याय दिलेला आहे ज्या वर्षी तुमची रजिस्ट्री झालेली आहे ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे मित्रांनो रजिस्ट्री कार्यालयात रजिस्ट्री केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जी रजिस्ट्रीची प्रत मिळाली असेल त्याच्या पावतीवरती ज्या वर्षी तुम्ही रजिस्ट्री केली ते वर्ष मेन्शन केलेलं असतं तर त्यावरती पाहून तुम्ही या ठिकाणी वर्ष निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी रजिस्ट्री केल्यानंतर जी रजिस्ट्रीची प्रत मिळालेली आहे आणि त्यासोबत जी पावती मिळालेली आहे त्या पावतीवरतीच वरती या ठिकाणी दस्तऐवजाचा अनुक्रमांक आणि त्यासमोर एक क्रमांक हा दिलेला असतो तो क्रमांक तुम्हाला या ठिकाणी या बॉक्समध्ये टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हा जो कॅपचा कोड तुम्हाला दिसत आहे हा कॅपचा कोड तुम्हाला जशाच्या तसा या रखान्यामध्ये टाकायचा आहे कॅपचा कोड टाकून झाल्यानंतर या ठिकाणी शोध ऑब्लिक सर्च या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन झालेलं असेल तर तुम्हाला जे तुमचं आधीचं जे पेज होतं जसं की वरती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे दुसरं पेज ओपन झालेलं आहे हे आधीचं पेज आहे तर या आधीच्या पेजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आधीच्या पेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी इंडेक्स टू म्हणून पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिलेला दिसून येईल तर या ठिकाणी हा जो इंडेक्स टू पर्याय आहे या पर्यायावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे इंडेक्स टू या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे सूची क्रमांक दोन म्हणजेच इंडेक्स टू ही या ठिकाणी डाउनलोड झालेली किंवा ओपन झालेली तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल मित्रांनो या ठिकाणी ही जी सूची क्रमांक दोन म्हणजेच इंडेक्स टू ओपन झालेली आहे याची प्रिंट आऊट काढून तुम्ही तलाठी कार्यालयात फेरफारसाठी करत असलेल्या अर्जासोबत जोडून देऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सूची क्रमांक दोन म्हणजेच इंडेक्स टू तुम्ही डाउनलोड करू शकता तेही अगदी विना शुल्क मित्रांनो तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसंच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या बटन वरती क्लिक करून समोर बेल वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच पुढे व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र